वेलकम टू फोनिक्स ट्रेडर्स। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे जे आपण मॉर्निंगला टेलिग्राम चॅनलवरती फोनिक्स ट्रेडर्स या टेलिग्राम चॅनलवरती आपण जे पण ट्रेड घेतला होता निफ्टीमध्ये 1640 पीई 9 जून एक्सपायरीचा ॲट 221 121 मध्ये काय होता बाईंग होता। तर हा जो ट्रेड घेण्यात आला होता त्याच्या मागचं काय लॉजिक होतं ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करायचा प्रयत्न करणार आहे। तर हा जो व्हिडिओ आहे हा प्युअरली एज्युकेशन पर्पजसाठी क्रिएट केला आहे, तुमच्या नॉलेज पर्पजसाठी क्रिएट केला आहे। तर ट्रेड करायच्या मागचं जे अनालिसिस असतं तर ते अनालिसिस आपण ह्या व्हिडिओमध्ये शेअर करायचा प्रयत्न करणार आहे। तर चला तर आपण चेक करू। तर फर्स्ट जे आपलं अनालिसिस होतं अनालिसिस ऑफ टुडे ट्रेड 8/6/22 या आजच्या तारखेचा, तर आपण ट्रेड कशामध्ये केला होता, ट्रेड केला होता आपण निफ्टीमध्ये आणि निफ्टीचा स्ट्राईक प्राइस होती 16400 पीई ॲट 121 आणि त्याचा हाय गेला होता ऑलमोस्ट 160 आसपास हाय गेला होता। तर रिझन काय होतं, तर रिझन कम्प्लीटली त्याचं एक रिझन फिक्स होतं जो की निफ्टीचा जो पण डाटा होता हा डाटा प्युअरली निगेटिव्ह होता। आणि सेकंड लॉजिक होता त्याचं काय झाला होता, ब्रेक केला होता त्यानं स्ट्रॉंग सपोर्ट, त्यानं काय केला होता ब्रेक केला होता। तर चला तर आपण चेक करू। आता आपण आलो निफ्टीच्या 5 मिनिटाचा चार्ट वरती। जर का आपण चेक केलं निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट तर आजच्या दिवशी मार्केट काय केलं एक गॅपअप ओपन केलं। गॅपअप ओपन केल्यानंतर ना त्यानं काय केलं फर्स्ट 5 मिनिटाचे जी कॅन्डल आहे फर्स्ट 5 मिनिटाचे कॅन्डल काय केले एक बेरिश कॅन्डल क्रिएट केले, बेरिश आणि बिग बेरिश कॅन्डल क्रिएट केले। आता ह्याचा मिनिंग काय झाला जो की जो प्रिव्हियस डेचा जो हाय होता ऑलवेज रिमेंबर प्रिव्हियस डेचा जो हाय होता त्या हायच्या अप्रॉक्स मार्केट अगेन्स्ट गेला ऑलमोस्ट 16477 आसपास मार्केट ओपन झालं आणि तिथून एक सडन एक डाऊन फॉल आला। आता हा जो फॉल होता म्हणजे काय झालं बुलिश जे ट्रेडर आहेत ते त्या मार्केटला काय करत आहेत त्या प्राइसला अप डायरेक्शन मध्ये सस्टेन करू शकत नाहीत। तर तिथून काय आला एक सडन फॉल आला। आता फॉल आल्यानंतर ना आपण जर का आपण हिथं चेक केलं प्रिव्हियसला तर हिथं काय होता मार्केटनं लास्ट टाइमला सपोर्ट घेतला होता, हिथं पण सपोर्ट घेतला होता सेकंड टाइम ऑलमोस्ट थर्ड ऑलमोस्ट फोर्थ फिफ्थ सिक्स आणि 7 म्हणजे मल्टिपल टाइम त्यानं काय घेतला होता सपोर्ट घेतला होता। जर का एखादा पर्टिक्युलर शेअर त्याच्या मल्टिपल टाइम फ्रेम मध्ये एखादा पर्टिक्युलर शेअर मल्टिपल टाइमला जर का त्यानं सपोर्ट घेतला असेल फर्स्ट टाइम सपोर्ट सेकंड टाइम सपोर्ट थर्ड टाइम सपोर्ट फोर्थ टाइम सपोर्ट मल्टिपल टाइम जर का सपोर्ट घेतला तर ते जे सपोर्ट असतो तो काय होतो आता वीक होतो, सपोर्ट काय होतो वीक होतो आणि चान्सेस जास्त असतात की ते सपोर्ट काय करू शकतो ब्रेक करू शकतो। तर ऑलमोस्ट सेम कंडिशन इथं पण हॅपन झालंय मल्टिपल टाइम त्यानं काय घेतला होता सपोर्ट क्रिएट केला होता आणि सपोर्ट इथं मध्ये काय केला त्यानं ब्रेक केला आणि ज्यावेळी त्यानं ब्रेक केला ऑलमोस्ट 9:35 त्यानं काय केला 5 मिनिटाची कॅन्डल त्यानं क्लिअर कट ब्रेक केला। ब्रेक केल्यानंतर आपण काय केलं याच्यामध्ये परफेक्ट त्याच टायमिंगला आपण इथं काय तुम्ही चेक केलं तर 9:36 AM ला 16400 पी 9 जूनचा आपण कितीला बाय करायचा सांगितलं होतं याच्यामध्ये 121 तर ह्याच्यामध्ये आपण जर का चेक केलं स्ट्राईक प्राइस मध्ये पीई मध्ये तर आपला एंट्री पॉइंट होता 121 जो की आला होता आपला 9:36 मी अपडेट केलं होतं त्यानंतर आपण बघू शकताय। तर ह्याच्यामध्ये जर आपण चेक केला आपले एंट्री पॉइंट ह्या कॅन्डल मध्ये झाले एंट्री पॉइंट जी क्रिएट झाली ती 9:40 ह्याच्यामध्ये क्रिएट झाले। आता ह्याच्यामध्ये जर आपण चेक केलं ह्याचा जो हाय होता हा गेला 129 म्हणजे जस्ट एंट्री झाल्या जस्ट जशी एंट्री झाली 121 त्याच कॅन्डल मध्ये तरी काय गेला हाय गेला 129 129 हाय क्रिएट केला। त्यानंतर आपण जर का ते चेक केलं तर ऑलमोस्ट तो काय झाला डाऊन आला थोडस कन्सॉल्टेशन करून परत एक डाऊन साइड मुवमेंट दिला। आता बरोबर तो परफेक्ट ह्या लेवल पासून अप जायचं मागचं लॉजिक काय होतं तर जर का आपण चेक केलं प्रिव्हियस डेला ऑलमोस्ट ह्याच्यामध्ये तर काय होता सपोर्ट होता आणि मार्केटने काय केलं 16300 लेवलला काय घेतला सपोर्ट घेतला आणि परत एक अपसाइड मुवमेंट क्रिएट केली। बट तोपर्यंत जे आपलं जे टार्गेट होतं तर ऑलमोस्ट ते आपलं टार्गेट कुठेपर्यंत गेला होता तो आपण जर का चेक केलं ज्यामध्ये 121 जसं आपण बाय केला त्यानंतर हा गेला 129 129 हा गेला ऑलमोस्ट ह्याचा हाय जो गेला होता हा गेला होता 160
ओके 160.80 ओके ऑलमोस्ट 160 पर्यंत हाय गेला होता. ओके तर हा होता आपला पूर्ण एंट्री पॉइंट. आणि आपलं जे एक्झिट होतं तर ते आपलं एक्झिट पण आपलं एक्झिट जे होतं ते आपल्या प्रिव्हियस टेक्निकली सपोर्टच्या लेवल आपलं एक्झिट होतं. बट ह्याच्यामध्ये काय असतं की ह्याच्यामध्ये लॉजिक जे होतं ते लॉजिक सिम्पल होतं. मल्टिपल टाइम त्यानं काय केला होता सपोर्ट घेतला होता तो सपोर्ट ह्याच्यामध्ये काय केला ब्रेक डाऊन केला आणि त्यानंतर ते डाऊन साइड आला. ओके आता टार्गेट प्रत्येकाचं जे टार्गेट असतं ते प्रत्येकाचं टार्गेट हे डिफरंट पण असू शकतं बिकॉज कोण जास्त लॉटमध्ये काम करतं कोण कमी लॉटमध्ये काम करतं. ओके तर टार्गेट जे होतं ते टार्गेट ॲज पर अवर सॅटिस्फॅक्शन. ओके आता ह्याच्यामध्ये जो पण स्टॉप लॉस ह्याच्यामध्ये ऍक्च्युअली स्टॉप लॉसची गरज नाही पडली बट तरी पण ह्याच्यामध्ये जो स्टॉप लॉस होता तर हा स्टॉप लॉस या जो 5 मिनिटाचा जे कॅन्डल होतं ओके हे जे 5 मिनिटाचं कॅन्डल होतं ह्याचा जो आपण हाय हा पण स्टॉप लॉस यूज करू शकत होतो बट हा स्टॉप लॉसला यायच्या पूर्वी ह्यानं काय केलं टार्गेट अचीव केलं. आता हे झाला लॉजिक नंबर 1. लॉजिक नंबर 2 जर का आपण चेक केलं तर आपण यायचं आपल्याला डेली चार्टवरती निफ्टी 50 डेली चार्टवरती. जर का आपण निफ्टी 50 आपण डेली चार्ट चेक केला तर मॉर्निंगमध्ये सॉरी डेली चार्टवरती आपण जर का चेक केला तर ते अपसाईड गेला परत डाऊन आलं परत अप गेला आणि अगेन्स्ट काय केला त्यानं डाऊन आला होता. आता हा असतो आपला एम पॅटर्न. ओके हा झाला आपला एम पॅटर्न. आता कुठला पण एम पॅटर्न फॉर्म झाला तर त्याच्या नेकलाईनला काय असतं आपलं नेकलाईन त्यानं जर का ब्रेक केला तर ते डाऊन साइड येतं. ओके नेकलाईन ब्रेक केला डाऊनला आलं. आता डाऊनला आल्यानंतर मार्केट टुडे काय झालं होतं अप गेलं होतं आणि अप गेल्यावरती हे जी नेकलाईन होती ही जी फर्स्ट नेकलाईन ज्यानं त्यानं ब्रेक केलं होतं ती काय करणार आता कुठला पण बाउन्स हायला गेला तर सेल ऑन हाय. ओके तर ह्याच्यामध्ये काय केलं ना रिट्रेस केला आणि परत डाऊन चढाला. ओके म्हणजे लॉजिक सिम्पल होतं ह्याच्यामध्ये की एम पॅटर्नचं जे नेकलाईन होतं त्या नेकलाईन पासून ते काय झालं रिव्हर्स झालं. ओके ब्रेकडाऊन झाल्यानंतर नेकलाईन पासून रिव्हर्स झालं आणि सिम्पल लॉजिक वरती आपण आज चा ट्रेड घेण्यात आला होता. होप तुम्हाला हे नॉलेज आवडलं असेल. ओके तर फ्रेंड आजचा जे आपला आपण जे ट्रेड घेतला होता ओके त्याच्या मागचं जर का तुम्हाला लॉजिक समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर का असेच जर का तुम्हाला ट्रेड बघायचे असतील ओके जे पण मी ह्या फ्री टेलिग्राम चॅनलवरती अपडेट करतोय तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये देतो. ओके त्यावरून तुम्ही चॅनलला आपल्या जॉईन होऊ शकता. आणि जर का तुम्हाला आपला हा आजचा कंटेंट जर का तुम्हाला समजला असेल आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.